तुम्ही बघताय व्हिडिओ मध्ये ती पाटे चार दात होती आणि ही पाट तुम्हाला खोटं सांगायची काही गरज नाही. ही पाट फक्त आपल्याला 18,000 रुपयाला बाजारात दिसली. जेव्हा एखादी वस्तू बाजारात दिली तेव्हाच त्याची किंमत घालली. ते बाजाराच्या धर्तीवरतीच किंमत होती. त्याची मार्केटला किंमत खूप चांगली पण बाजारात योगायोगाने आपण आलो हा बोकड घेऊन. हा बोकड आपल्याला 13,500 रुपयाला बसला. बोकड घेतलेला पाट आवडली म्हणून घेतली. कशी वाटते तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. चला पुन्हा अजून थोडासा बाकीचा बाजार पण बघू कसा आहे काय शिळांच्या काय किमती थोडस जाणून घेऊ. किती सांगतो 10,000 रुपये 10 किलो जास्त बोकड होईल का व्यवहार करताना कमी जास्त होतं मार्केटमध्ये अशाच पद्धतीने किमती सांगितलं. व्यवहार चालू थोडस बघू काकांना 3,900 रुपयाला माहिती. तुम्ही किती सांगताय सांगा की किती सांगितलं. 10,000 थोड्यासाठी व्यवहार राहिला मित्रांनो. लाईव्ह मध्ये व्यवहार बघायला मिळेल तुम्हाला. तुम्हाला तुम्ही दोन मागताय. 9,000 व्यवहार काय घेतलेला असं दिसत नाही. नेक्स्ट व्यवहार तुम्ही किती सांगितलं. तुम्ही किती सांगताय. मी 16 सांगितले. 16 सांगितले 13 मागितले. नाही नाही मी कुठे म्हणतो तुम्हाला बरं नाही. 15 दिली. चला बोला झालं का व्यवहार झाला का. 14,000 लाईव्ह मध्ये व्हिडिओ आता बघा झाला तर मित्रांनो असा असतो बाजार. 1,000 रुपयासाठी व्यवहार मोडतो. 2 चांगले बोकडे 15,000 किंमत. नाही ना मी कुठे तुला लेखी पण सांगितली. मी तुमची राय केली नाही मामा. केली ना. मी राय केली नाही. मी राय केली नाही. अरे भाऊ दादा बरोबर आहे. आम्हाला 500 खर्च नाही करा. 14,500 म्हणाला. आम्हाला 500 खर्च नाही का. नको लावू मला. एक कुटीर 14,500 ऐकायचं. लक्ष्मी दुपात आम्हाला गाडी भाडं 500 रुपये. तुमचं मन आहे का. 14,000 रुपयाला बापू तुम्ही माझ्या वडिलासारखे तुम्हाला चर्चा केली नाही. 1,000 रुपये असतील. 1,000
परत मग 12 होते मित्रांनो, अशा पद्धतीने 4,500 रुपयाने व्यवहार झाला. किती माणसं येते मित्रांनो, मला याला जरा बाजारात वेळ झाला, त्यामुळे बाजार थोडासा उठलेला आहे. तेवढा बाजार राहिला नाही, तरी पण जेवढं काय दिसतंय, जेवढं काय दाखवतात, तेवढं मी दाखवतो. हो, किती सांगितलं? मित्रांनो, असे बाजारात खूप चांगल्या व्हरायटी होतात. खरेदी करताना बघा, पांढरा कलरचा चांगला बोकडा काय काय सांगता सांगायला. 16 चांगला कलर, कलर वगैरे पण चांगला. मित्रांनो, बकरीसाठी असं बोकड व्हाईट कलर मध्ये बकरी वगैरे चांगली चालतात. पण असे फक्त काय कटिंगच्या हिशोबानुसार त्याचे रेट जास्त होतात. 16, 14, 15 हा बाजार मेंढ्यांसाठी मोठा बाजार आहे. मेंढ्यांचा व्यवहार झाला इथे मोठा मेंढा दिसतो. केवढ्याला दिला? 13,000 रुपये. मित्रांनो, 13,000 रुपयात कसं निधी एक रफ गोठी गोठ 13,000 रुपयाला मित्रांनो दिला. लोण्याच्या बाजारात आजचा रेट आहे. मागताय का मागा मागत असला काय मागताना? अहो मागा, तुम्हाला काय मागा? 10 रुपयाला मागा. 16,000 रुपयाला दोन मित्रांनी मागितले. 17,000 20,000 रुपये शेवटची किंमत. कुठे यूट्यूबला जाईल का? व्यवहार करा तुमचा, तुम्ही तुम्हाला परवडेल तेवढा मागा विकला, असं काही विषय नाही. लोकांना कळते त्याच्या मित्रांनी त्यांना 20 सांगितले, त्यांना 16-17 काहीतरी मागितले अशा पद्धतीने व्यवहार. चला, मला जास्त वेळ नाही आहे आणि उशीर पण झाला आहे बाजारात. त्यामुळे बाजारात चांगला माल उतरून गेला आहे, राहिलेल्या मालाला भाव आला आहे. तर परत कधी असाच गुरुवारच्या बाजारातला व्हिडिओ नक्की घेऊन तुम्हाला येतो. तोपर्यंत जय जवान, जय किसान.